नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री कुलकर्णी। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। राज्य मंत्रिमंडळाने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करा, अन्यथा 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद करू। मराठा आरक्षण गोलमेज परिषदेचा सज्जड इशारा। नोटबंदी वेळी जुने चलन बँकेत भरलेल्या प्रकरणांवर आयकर विभागाची पुन्हा नजर। नोटिसा जारी झाल्याने खळबळ। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची पुन्हा दमदार एंट्री। गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी। विरोधकांच्या गैरहजेरीत राज्यसभेत कामगार विषयक 3 विधेयकं मंजूर, मात्र नवीन सुधारणा कामगार विरोधी असल्याची कामगार नेत्यांची टीका। आणि कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात 1038 जण झाले कोरोनामुक्त। गेल्या 24 तासात 714 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर, तर 17 जणांचा मृत्यू।